नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं माझ्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भागाकार। अगदी सहज सोप्या पद्धतीने भागाकार कसा करायचा याचे एक उदाहरण आपण आज पाहणार आहोत। पहिलं उदाहरण आहे 45/6। या उदाहरणाची सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उभ्या स्वरूपामध्ये मांडणी करून घ्यावी लागेल। मांडणी करून झाल्यानंतर आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल काळजीपूर्वक पाहायचं आहे सर्वांनी। 6 ने पहिल्यांदा 4 या संख्येला भाग घालवावा लागेल, पण 4 लहान असल्यामुळे आपण इथं शून्याचा भाग घालवणार आहोत। 6 ने शून्याचा भाग घालवल्यानंतर 4 मधून आपण 0 वजा करायचे आहेत। 4 मधून 0 वजा केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 4। त्यानंतर जो 5 हा अंक आहे, तो 5 हा अंक आपण जी आपली वजाबाकी आलेली आहे 4, त्या 4 च्या शेजारी आपण तो अंक खाली घेणार आहोत। 5 हा अंक घेतल्यानंतर 45 ही संख्या तयार झालेली आहे। आता आपल्याला 6 चा पाढा इथं दिसत आहे। 6 च्या पाढ्यामध्ये आपण 45 ही संख्या शोधणार आहोत। जर 45 ही संख्या नसेल तर 45 पेक्षा लहान आणि जवळ असणारी संख्या कोणती ते आपण 6 च्यामध्ये पाढ्यामध्ये पाहणार आहोत। इथे पहा, 6 × 7 म्हणजे 6 × 7 = 42 ही संख्या आपल्याला इथं दिसत आहे। म्हणून आपण 45 ला 7 ने भाग घालवणार आहोत। 6 × 7 = 42 आणि 45 मधून 42 आपण वजा करणार आहोत। 45 मधून 42 वजा केल्यानंतर खाली जे आलेलं उत्तर आहे ती आपली बाकी असणार आहे। म्हणजेच सगळ्यात वरच्या बाजूला 7 जो दिसत आहे ती आहे, तो आहे भागाकार, आणि खाली आलेली 3 ही जी आहे ती असणार आहे या उदाहरणातील बाकी। तर अशा पद्धतीने आपण आणखीन एक भागाकाराचं दुसरं उदाहरण इथं पाहणार आहोत। (67/8) हे उदाहरण आपण उभ्या पद्धतीने मांडून घेणार आहोत। 67/8। आता दशकस्थानचा जो अंक आहे तो आहे 6। सगळ्यात पहिल्यांदा 8 ने 6 ला भागायचे आहे, पण 8 पेक्षा 6 लहान असल्यामुळे इथं आपण 0 ने पहिल्यांदा भाग घालवणार आहोत। म्हणजेच 8 × 0 = 0 म्हणजे 6 मधून आपल्याला 0 वजा करावे लागतील। 6 मधून 0 वजा केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 6। 6 हे उत्तर आल्यानंतर 67 मधील एकक स्थानचा जो अंक आहे 7, तो एकक स्थानचा अंक आपल्याला आता 6 च्या शेजारी घ्यावा लागेल। 7 ला 6 च्या शेजारी घेतल्यानंतर तयार होणारी संख्या आहे 67। आता 8 ने 67 ला भागायचे आहे। इथं तुम्हाला 8 चा पाढा दिसत आहे। 8 च्या पाढ्यामध्ये 67 शोधायचे आहे। जर 67 नसेल तर 67 पेक्षा लहान असणारी आणि 67 च्या जवळपास असणारी कोणती संख्या आपल्याला पाहावी मिळते ते आपण पाहायचं आहे। इथे पहा, 8 × 8 (8×8) = 64 ही संख्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। त्यामुळं आपण 8 ने भाग घालवणार आहोत। 8×8 = 64। आता 67 मधून 64 ही संख्या वजा करायची आहे। आपलं येणारं उत्तर असणार आहे 3। वजाबाकी केल्यानंतर जे खाली उत्तर आलेलं आहे ते आहे 3। आता या उदाहरणामध्ये 8 जी आहे तो आहे भागाकार, आणि खाली आलेली 3 जी आहे ती आहे या उदाहरणातील बाकी। आणखीन एक उदाहरण आपण 3 नंबरचं उदाहरण आपण पाहणार आहोत। 37/7 हे उदाहरण आपण उभ्या स्वरूपात या उदाहरणाची मांडणी करून घेणार आहोत। 37/7
या गणितामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दशक स्थानी जो 3 आहे या 3 या अंकाला 7 ने भागायचे आहे, पण 3 हा अंक लहान असल्यामुळे इथं आपण शून्याने भाग घालवणार आहोत। आता 3 मधून आपल्याला 0 वजा करावे लागतील। 3 मधून 0 वजा केल्यानंतर आलेली वजाबाकी असणार आहे 3। वजाबाकी लिहिल्यानंतर 3 च्या शेजारी एककच्या घरामध्ये 7 आहे, तो 7 हा अंक आपल्याला आता खाली उतरून घ्यावा लागेल। 3 च्या शेजारी आपण 7 हा अंक आता उतरून घेणार आहोत। तयार झालेली संख्या असणार आहे 37। आता या 37 ला आपण 7 ने भागायचे आहे। इथे तुम्हाला 7 चा पाढा दिसत आहे, या पाढ्यामध्ये 37 ही संख्या शोधायची आहे। जर ती संख्या नसेल तर 37 पेक्षा लहान असणारी आणि 37 च्या जवळपास असणारी कोणती संख्या आहे ते आपण पाहायचं आहे। 7 × 5 7 × 5 = 35 इथं आपल्याला 35 ही संख्या दिसत आहे, त्यामुळे आपण इथं 37 ला 35 ने भाग घालवत आहे। 7 × 5 = 35 आणि 37 मधून 35 आपण वजा करून घ्यायचे आहेत। वजाबाकी येणार आहे 2। आता या उदाहरणामध्ये सगळ्यात वरच्या बाजूला जो आलेला आहे तो आहे भागाकार, म्हणजेच 5 हा भागाकार आहे, आणि उदाहरणाच्या सगळ्यात खाली जी आलेली संख्या आहे ती असणार आहे बाकी। इथं 2 ही बाकी आलेली आहे।